विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण महाराष्ट्रावरुनी ताक वाढूनी काया या कवितेतील पहिलं कडवं अभ्यासलं. आता आपण या कवितेतील दुसरं कडवं हे या ठिकाणी अभ्यासणार आहोत. लक्ष द्या, लक्षपूर्वक ऐका आणि या काव्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हा. कंबर बांधून उठ गाव झेलाया महाराष्ट्रावरुनी टाक वाळुनी काया. कंबर बांधून उठ घाव झेलाया महाराष्ट्रावरुनी टाक वाळुनी काया. ही मायभूमी धीरांची शासन करत्या वीरांची. घामाची आणि खुरप्याची दोरीची आणि खुरप्याची. संतांची आणि शाहिरांची त्यागाच्या तलवारीची. स्मरून त्या धुरंधर शिवराया महाराष्ट्रावरुनी ताक वाळुनी काया. महाराष्ट्रावरुनी ताक वाळुनी काया. आमच्या महाराष्ट्रातील माणसांची गुणवैशिष्ट्ये. या ठिकाणचा मराठी माणूस फार मोठा असा कष्टाळू आहे. त्याच्यामध्ये अपरंपार अशी सहनशीलता दडलेली आहे. सहनशीलतेचं तो एक प्रतीक आहे आणि त्यामुळे या ठिकाणी या महाराष्ट्रासाठी आम्ही खूप काही प्रमाणामध्ये या ठिकाणी संयम धरला, धीर धरला, तरीसुद्धा आमच्या मागण्या अर्ज विनंत्या करूनसुद्धा हे शासन पूर्ण करीत नव्हतं आणि त्यामुळे आम्हाला या ठिकाणी आता लढा देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. या शासनाला आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो आहे की आमच्या संयमाची जास्त काळ तुम्ही परीक्षा पाहू नका. आमचा संयम सुटण्याची वेळ आता आलेली आहे. या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगतोय, इशारा देतोय की आम्ही जेवढे सहनशील आहोत, कनवाळू आहोत, त्यापेक्षा देखील आमचा पूर्व इतिहास पहा. मोठमोठे असे शूर वीर क्रांतिकारक देशभक्त आमच्या महाराष्ट्राने या देशाला दिलेले आहे. फार मोठ्या अशा शासनकर्त्यांची परंपरा या आमच्या महाराष्ट्राला आहे आणि त्यामुळे तुम्ही या ठिकाणी आमचा संयुक्त महाराष्ट्र आम्हाला द्या. कारण आमचा महाराष्ट्र येथील शेतकरी हा कष्टाळू आहे. तो दिवस रात्र आपल्या शेतामध्ये घाम गाळत असतो, तो कष्ट करत असतो, श्रम करत असतो आणि उत्पादन घेऊन आमच्या महाराष्ट्राची आणि आमच्या देशाची तो सेवाच करत आहे. या ठिकाणी आमचा शेतकरी शेतामध्ये खुरप्याच्या साह्याने या ठिकाणी शेताची मशागत करत असतो. या ठिकाणी तो दिवस रात्र कष्ट करत आहे आणि त्यामुळे या कष्टाला या ठिकाणी जोड नाही, तोड नाही. तेव्हा तुम्ही आमची या ठिकाणी ही अर्ज विनवणी त्वरित मान्य करा, हीच आमची तुमच्याकडे मागणी आहे. अनेक थोर असे संत होऊन गेलेले आहे. संत रामदास, संत एकनाथ, संत तुकाराम, जनाबाई, मुक्ताबाई यासारखी संत परंपरा आमच्या महाराष्ट्राला लाभलेली आहे. या संतांनी आमच्या महाराष्ट्राचं उद्बोधन केलेलं आहे, प्रबोधन केलेलं आहे. आमच्या महाराष्ट्राला यांनी घडवलेलं आहे. आमच्या महाराष्ट्रात थोर असे वीर शूर युग पुरुष राजकर्ते होऊन गेलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राणा प्रताप या राजांच्या कारकिर्दीत आमचा महाराष्ट्र घडलेला आहे. आमच्या छत्रपतींचं राज्य पहा, या छत्रपतींनी कधीही कोणावरती अन्याय केलेला नाही आहे. त्यांनी त्यांचा राज्यकारभार हा पाण्यासारखा अगदी स्वच्छ होता, निर्मळ होता, नितळ होता. अशा राजांची आठवण या ठिकाणी आम्हाला सदैव होत आहे की असा दक्ष राजा जर असता आमच्या या ठिकाणी आज, तर आमच्यावरती असा अन्याय हा आज झाला नसता.